राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांचे 128वे जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आदरांजली सभा आणि आताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे त्या योगदानाविषयी आपण सभा आयोजित केलेली आहे. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वडगावकर यांनी विचारमंचावर स्थानांतरण व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मानदत्ता जोडगे साहेब यांनी पण विचारमंचावर स्थानांतरण व्हायचं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे माजी विश्वस्त आणि पुणे विद्यापीठ ज्ञानज्योती सायंसाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डीन डॉक्टर सतीश सर यांनी विचारपीठावर स्थानांतरण व्हायचं आहे. आपण सुरुवातीला थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 11 एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. त्या फोटोला ज्ञानज्योती सायंसाई फोटोला आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुरुवातीला आपण पुष्पांजली अर्पण करू. आंबेडकर स्थापनेला सुरुवात करू. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आदरांजली सभा तसेच आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाच या लोकसभेसाठी जे काय समारोपाचं भाषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार डॉक्टर वडगावकर मानते. डॉक्टर सतीश सर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विचारपीठावर मी व्यासपीठ मुद्दा म्हणत नाही, कारण ज्या व्यासांनी आपल्या एकलव्याचा कप्त्यांनी कापला त्यांचा उल्लेख करण्याची माझी इच्छा नाही. या विचारपीठावर ज्या पुण्यात संबंध देशाला दिशा मिळते त्या पुण्यात मी बोलतोय. फिल्टर डाऊन सिद्धांत जो आहे त्याला फेकून देऊन शिक्षण हे तळागाळातून उच्चगुणकडे गेलं पाहिजे असं ज्योती बापने म्हणत संविधान कुणाला अर्पण करायचं या वादात इतरांनी सुचवलं होतं. कुणी असं म्हणलं की अल्लाला, कुणी असं म्हणलं यशोदाला, कुणी म्हणलं गॉडला, पण हे संविधान जे आपलं कॉन्स्टिट्यूशन ते माणसाला अर्पण करावं अशी सूचना मांडून ती अंमलात आणण्याचं यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं. म्हणून आपल्या या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो
त्या विचारपीठा पिढा कोणी झाली विचारपीठा मागील असा देश मुळीच करत नाही. देशातील भावी लोकसभा निवडणुकीत मोठी संख्या काही जण